बुधगाव डेंटल कॉलेज येथे मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले असून मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बाबासाहेब पाटील राहणार बुधगाव यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विश्वजीत उदय पाटील वय 21 राहणार वसगडे तालुका करवीर हे कवठे येथून कोल्हापूरकडे कवलापूर सांगली मार्गे त्यांच्या ताब्यातील पल्सर दुचाकी वाहन क्रमांक MH09CC3609 वरून जात असताना बुधगाव डेंटल कॉलेजजवळ ते आले असता त्यावेळी डेंटल कॉलेजकडील रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर बाबासाहेब पाटील हे दुचाकी वाहन TVS लुना क्रमांक MH10CC6083 वरून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने वाहन चालवून मुख्य रस्त्यावर आल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये फिर्यादी विश्वजीत पाटील आणि बाबासाहेब पाटील असे दोघे रस्त्यावर पडून जखमी झाले आहेत. तसेच वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात 5 मे रोजी सकाळी 9:30 झाला. उपचारानंतर फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात बाबासाहेब पाटील याच्याविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.